समुद्रातलं जीवन नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. समुद्रातल्या एका माशाची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहून शास्त्रज्ञ देखील आश्चर्यचकित झालेत. विशेष म्हणजे हा मासा आपल्या कपाळातून पाहतो. पाहूयात कसा आहे हा आगळा वेगळा मासा. कपाळातून पाहणारा मासा. कपाळावरच्या डोळ्यामुळे शास्त्रज्ञही हैराण. प्रशांत महासागरात आढळला बॅरलाय फिश. समुद्रात अनेक चित्रविचित्र जीव आहे. असाच एक जीव समोर आला असून त्यानं प्राणीशास्त्रज्ञांना चक्रावून सोडलंय. प्रशांत महासागरात एक आगळा वेगळा मासा समोर आलाय. मासा चक्क आपल्या कपाळातून पाहतो. या माशाचा डोळा हिरव्या रंगाच्या बल्ब सारखा दिसतो. समुद्रातील जीवसृष्टीचा अभ्यास करणाऱ्यांना कॅलिफोर्नियाच्या मॉन्टेरे समुद्र किनारी हा वैशिष्ट्यपूर्ण मासा दिसला. त्याचं नाव बॅरलाय फिश असं आहे. त्याचा डोळा कपाळाच्या बाहेर दिसतो. मॉन्टेरे बे ॲक्वेरियम रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी या माशाला आत्तापर्यंत 9 वेळा पाहिलं. या दुर्मिळ माशाचं शास्त्रीय नाव मायक्रोपिन्ना मायक्रोस्टोमा असं आहे. रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल मॉन्टेरेच्या खोल समुद्रात कार्यरत असताना हा मासा स्क्रीनवर दिसून आला. सुमारे 2132 फूट खोल पाण्यात या माशाचं अस्तित्व दिसून आलं. प्रशांत महासागराच्या आत सगळ्यात खोल अशा ठिकाणी कॅनन पाणबुडी आहे. तिथं हा कपाळावर हिरव्या रंगाचा डोळा असलेला मासा आढळला. व्हेइकलचा प्रकाश जेव्हा माशावर पडला तेव्हा त्याच्या डोळ्यावर एक तरल पदार्थाचं कव्हर दिसलं. हे कव्हर डोळ्यांची सुरक्षा करतं. मात्र प्रकाश डोळ्यावर पडला तर हा मासा सैरभैर होऊन पळतो. डोळ्याच्या समोर दोन छोटे कॅप्सुल आहेत जे वास घेण्याचं काम करतात. सामान्यपणे हा मासा शिकार करत नाही. तोंडाजवळ छोटी मासळी किंवा जेलीफिश आली तर बॅरलाय फिश गिळून टाकतो. हा मासा स्पॉन्ज सारख्या समुद्री जीवांना खाऊन जगतो. समुद्रातील जीवसृष्टी अद्भुत आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे बॅरलाय फिश. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे